सध्या आषाढ चालू आहे आणि आषाढ म्हणजे नांदछानाचा दिवस. तर नांदछानासाठी मी आली आहे वैष्णवी सोबत द फिश थाळीमध्ये आणि बाणेरच्या ऑफ द फिश थाळीमध्ये आली आहे. तुम्ही एफ सी रोडच्या फिश थाळीमध्ये गेलात असाल. आज बाणेरला काय आहे बघूया. चल वैष्णवी आपण फिश खाऊया. अम्बियन्स तुम्ही बघू शकता, फार सुंदर अम्बियन्स आहे. काही खाऊया आणि खूप भूक लागली आहे मला. आता मी वगैरे त्यांच्याशी पण बोलू, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत, पण आधी खाऊया. खूप भूक लागली आहे. हाय, आता जसं आम्ही दोघींनी मगाशी सांगितलं, आम्ही तर फिश खायला आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आता आहेत शिबानी समय आणि त्यांच्या सासूबाई राजश्री समय. हॅलो. हॅलो. हाय. तर एफ सी रोड वरून एकदम बाण एकदम हे फिश थाळी सुरू कशी झाली? सगळ्यांना आता 4 वर्ष झाले आम्ही साधारण चालू केलं फिश थाळी आणि थँक्स टू हर माझ्या सासूबाई येत्या. तरी बऱ्याच जणांना आतापर्यंत हॉटेलमध्ये वाटतं की आई आणि मुलगी आहे, विचारतो मी हॅपी अबाउट. आणि माझा हजबंड आहे तो मॅनेजर आहे, त्याला मॅनेजर करून टाकला. त्यामुळे आमचं हॉटेल असं फेमस आहे की आई आणि मुलगी किंवा सासू आणि सूर असं. तर 2019 मध्ये आम्ही चालू केलं. बेसिकली आम्ही आईला म्हणले की तुम्ही एवढं मस्त बनवता घरी फिश, तर आपण हॉटेल चालू केलं. पण आम्हाला तेव्हा माहिती नव्हतं की एवढं मोठा त्याचं नाव होईल होईल की आम्ही दुसरी पण ब्रांच पाण्यामध्ये चालू करू शकतो. तर त्यांच्या सगळ्या रेसिपीज आहेत आणि आमच्या घरी जे जेवण बनतं ते असं सेम जेवण आम्ही सर्व्ह करतो. म्हणजे तुमचं एक घरची स्पेशालिटी होती म्हणून तुम्ही ते हॉटेलमध्ये रूपांतर केलं. हा, घरची स्पेशालिटी म्हटलं म्हणजे आम्ही रेग्युलर फिश आमच्याकडे व्हायचंच. फिश लव्हर, सी फूड लव्हर. सी फूड लव्हर. आम्हाला नदीचे मासे वगैरे नाही एवढे. समुद्राच्या माशांची चव खरच वेगळी असते. आणि मेन आम्ही थोडी रिस्क पण घेतली, आम्ही फक्त मासे ठेवले. हो हो. आम्ही त्याच्याबरोबर काही ठेवलं नाही. आणि मेन हे सक्सेसफुल होण्याचं कुठे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही की बाबा हे असं आहे ते हे मसाले मला जसे पाहिजे तसेच पाहिजे. जसे मी घरी बनवते बरोबर तसंच मी इथे बनवते. अच्छा. तिथे मला माझा मुलगा पण ऍग्री झाला, ही पण ऍग्री झाली. म्हणजे घरची चव तीच होते. म्हणजे फक्त म्हणायला ज्या पण घरची चव त्याच क्वालिटीचं मला तुम्हाला सगळ्यांना खायला घालायचं. आणि तो सर्वात तुम्ही जेव्हा म्हणतात की खूप छान आमचं अगदी पोट भरलं किंवा हा जो आहे ना त्यातच मला खूप आनंद. बाकीच्या गोष्टी मी फारशा नाही. तुम्ही या मस्त मासे खा पोट भरून बस एवढंच माझं एम आहे म्हटलं तरी चालेल. की जास्तीत जास्त लोकांना मला खायला घालायला आवडेल. मग कोकणात सगळे मासे मुंबईमधनं मासे येतात. मासे जेव्हा आम्ही आणतो तेव्हा आम्ही अख्खा मासा आणतो, बाहेरून कट करून नाही आणत. तिथे जे माझे शेफ आहेत ते कट करतात आणि त्यांना तर इतकी छान सवय झाली की स्लाइस पण ते इतके छान काढतात. जसे मुंबईला अगदी बारीक बारीक म्हणजे हे मला मिळालेले आहेत कस्टमरने सांगितले छान म्हणे. आम्ही मुंबईला असे स्लाइस बघितले, पुण्याला असे मिळत नाही. आपल्याकडे आणि त्याच्या व्यतिरिक्त सीझन प्रमाणे आपण नवीन नवीन काय काय ज्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर आता पावसाळ्यात क्रॅब्स अवेलेबल तर आपण क्रॅब्स झाले किंवा जिताडा नावाचा मासा आहे. आपल्याकडे थोडं मासाचं कसं की पॉम्फ्रेट सुरमई तिथेच गाडी नाही आवडलं आम्ही तुम्हाला दुसरं देऊ पाहिजे. हा, की हे पण मासे मस्त टेस्टी आहेत. तर रावस हे खूप जणांना माहित आणि जवळची चटणी असते. आणि दुसरं थाळी आपली स्पेशल थाळी आहे, ह्याच्यामध्ये प्रॉन्स सौटाळलेलं आहे, सुरमईची करी आहे, पीसेस आहे, प्रॉन्सची करी आहे, सोलकढी आहे, प्रॉन्स लोणचं आहे आणि खिचडी पण आहे. खिचडी पण आणून दिलं तुम्हाला प्रॉन्सची खिचडी. हे सौटाळलेलं म्हणजे एक्झॅक्टली हे
छोटे त्याचे पीसेस पण टाकले त्याच्या? नाही नाही, पीसेस नाही टाकलेले, कांद्यावर फक्त ती परतलेली. अच्छा ओके. त्याच्यात खोबरं नाही किंवा काही नाही. माझा जो घरचा मसाला आहे तो मसाला फक्त कांद्यावर आम्ही परतून घेतो करून, म्हणून ते सवताळलेलं म्हणजे फक्त मिक्स केलेलं. ठीक आहे, आम्ही खाऊन बघूया मग. आता आपण खाऊन बघूया. तर आता आपण स्टार्ट करूया सगळं खायला. हेच खायचं ना बेसिकली. परफेक्ट परफेक्ट कट केलाय. तू खाऊन बघ, तू नुसतं होऊ नको करूस. अगं दोन्ही हातांनी खाते, फर्स्ट टाइम हात भरलेत माझे, पण ती जी मजा आहे क्रॅब खायण्याची अप्रतिम. दोन हाताने क्रॅब खाण्यात मजाच वेगळी आहे. कटरने काय खायचं? खरंच मऊ आणि छान लागतंय. मसाल्याचा हे मी पहिल्यांदा खाल्लं. मसाल्याचा अर्धा पूर्ण उतरला आजपर्यंत, फार आवडलं. क्रॅब खाऊन झालाय. आता सुरमईची तल्लब लागली आम्हाला दोघींना. मला सुरमई प्रचंड आवडते. मुंबईला मी खाल्ली आणि त्याने मुंबईचं वर्णन केलं. हो मुंबई सॉलिड आहे. त्याच्यामुळे मी इथली चुरमई मुंबईचा जसं प्रमाणेच दिसते. तोपर्यंत मी प्रॉन्स खिचडी ट्राय करते. ती सुरमई खाते. मसाला प्रॉपर लागलाय. उन्हात उतर अतिशय सुंदर चुरमई आहे. आपण खिचडी खातो मुंबईची खिचडी, तुम्हाला माहिती असेल. तसंच त्यांनी ट्राय करायचा प्रयत्न केला. पण त्यात मसाले आहेत, असे प्रॉनचे पीसेस त्यात टाकलेले आहेत आणि असं त्यात भातासारखं घेऊन आपण खातात. खिचडी आहे पण त्यात प्रॉन्स, दोघांचं जे कॉम्बिनेशन लागतं इट्स माइंड ब्लोईंग. मस्ट ट्राय. अगं तू हे लोणचं त्यांनी जे सांगितलं कोणी लोणचं लोणचं खाल्लंच नाही तुम्हाला. मटन लोणचं ऐकलंच असेल, तसं आज आपण प्रॉन्सचं लोणचं खाणार. मसाला काय अप्रतिम आहे लोणच्यातला. सुंदर अप्रतिम. हा हा, म्हणजे ती किक असते डोक्यात लोणच्याची. म्हणजे आपण मिरचीचं लोणचं खाताना कसं छान मुरवलेलं असतं ते. बरोबर, तसंच हे छान मुरलेलं. मी तर हे घरी घेऊन गेलं तर 2 दिवसातच संपते. एक आठवड्याची थोडी वाट बघणार आहे. सुंदर लोणचं आहे. मी आता हे चवताळलेलं खाल्लं. हो का? नाही मी नाही खाल्लं. खाऊन बघ. कांद्याचा इतका सुंदर त्याच्यात सुगंध याच्यात आला आहे. कांद्याची चव आणि प्रॉन्सची चव बघतेस ना तू. आहा, मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्हीच येऊन इथे खावा आणि मला सांगा की तुम्हाला चवताळलेलं कसं वाटलं. आता आषाढ संपत आलेलं आहे, पटकन तुम्ही आज उद्यामध्ये या आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला फिश थाळी कशी वाटली.